नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत भगंदर यावर ओझोन युक्त चिकित्सा आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कलासिद्धी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विवेक लोळगे आपण त्यांचं स्वागत करूया कार्यक्रमात मनापासून कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र त्याच्या आधी आपण डॉक्टर विवेक लोळगे आणि त्यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलची माहिती सांगणारी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आपल्याकडे ती आपण पाहूया प्रचंड वेदनादायक ऑपरेशन डोळ्यासमोर येत आणि मग रुग्ण उपचारासाठी टाळाटाळ तार सुरू करतात मात्र डॉक्टर विवेक लोळगे यांनी स्वतः संशोधन करून तयार केलेली क्षारसूत्र चिकित्सा रुग्णांसाठी वरदान ठरली आहे विविध आयुर्वेदिक औषधांनी तयार केलेल्या औषधी दोऱ्याचं क्षारसूत्र चिकित्सेत सूत्रबंधन करण्यात येतं या चिकित्सेत रुग्णांना ॲडमिट होण्याची गरज नसते पूर्णपणे पेनलेस अशा प्रकारची ही प्रक्रिया असते रक्त जात नाही शौचावरील नियंत्रण जात नाही मुख्य म्हणजे पुनरुद्भव होत नाही आणि रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशीपासून आपली नित्यनेमाची कामं करू शकतो डॉक्टर विवेक लोळगे यांनी गेल्या पस्तीस वर्षात पंचेचाळीस वरती शस्त्रक्रिया केल्या आहेत ठाणे शहरातील आणि कासरवडोली येथे त्यांचे हे सुसज्ज रुग्णालय आहे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर पेशंटसाठी सुसज्ज अशा प्रकारच्या रूम्स जखमा लवकर भरून येण्यासाठी ओझून रूम मेडिकल शॉप अशा सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत डॉक्टर लीनता विवेक लोळगे यांच्या निगराणीखाली इथे प्रत्येक पेशंटला रुग्ण सेवा दिली जाते डॉक्टर विवेक लोळगे हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ठाण्याच्या सहसचिव पदावर कार्यरत आहेत ठाणे पोलीस हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत था ठाणे गौरव पुरस्काराने ठाणे महानगरपालिकेने त्यांना सन्मानित केला आहे मुळव्यात भगंदर या क्षेत्रात कलासिद्धी हॉस्पिटल हे सर्वात मोठं हॉस्पिटल असल्याचं डॉक्टर विवेक लोळगे अभिमानाने सांगतात डॉक्टरांशी ओळख आपण बघितली त्याच्यातले काही मुद्दे जे राहिले आहेत कारण डॉक्टरांनी आत्ता एवढ्या वर्षामध्ये खूप सारं काम केलं आहे आणि अनेक पुरस्कारांनी डॉक्टरांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे त्याच्यातलीच काही मुद्दे आहेत ते मी सुरुवातीला सांगतो मला डॉक्टरांकडे जायचंच आहे पण त्याच्या आधी गेल्या पस्तीस वर्षांपासून डॉक्टर या क्षेत्रामध्ये काम करत आहेत पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त मूळव्याध आणि भगंद रुग्णांवरती त्यांनी यशस्वी असे उपचार आपल्या कलासिद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेत दोन हजार सोळामध्ये त्यांना ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं होतं तसंच दोन हजार एकोणीसमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते वेलनेस पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्येच एकनाथ शिंदे आणि आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते आरोग्य सन्मान पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी दोन हजार अठरामध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं सागर मित्र पुरस्कार जैन समाज पुरस्कार सुवर्ण समाजाकडून महाराष्ट्रात उत्कृष्ट शल्य चिकित्सक पुरस्कार देखील त्यांचा सन्मान झालेला आहे आणि आत्ता जसं आपण बघितलं की ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ठाण्याचे सहसचिव आहेत श्रीलंका लंडन दुबई नायजेरिया इथल्या देशांमधून जे रुग्ण त्यांच्याकडे आले होते त्यांच्यावर देखील त्यांनी यशस्वी असे उपचार केलेले आहेत पर्टिक्युलरली मुळव्याद आणि भगंदर लतेंच सारख्या या आजारांवरती खरं तर फार किचकट अशा पद्धतीचा हा आजार असतो आणि अनेक वेळेला या आजाराबाबत मौन बाळगलं जातं अनेक वेळेला लाजे खातर डॉक्टरांपर्यंत जात नाहीत मात्र जेव्हा त्रास असह्य होतो त्यावेळेला मात्र डॉक्टरांपर्यंतपर्यंत रुग्ण पोहोचतात मात्र अनेक वेळेला अशा उपचारांवरती कशा पद्धतीने काम केलं जातं कशा पद्धतीनं काम व्हायला हवं हे आपल्याला माहिती नसतं तेच आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग आपण डॉक्टरांशी बोलूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये मुळव्याद आणि भगेंदर याच्यावरती आपण आत्ता बोलणार आहोत तर मुळात मुळव्याद आणि भगंदर बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे एकच आहे पण ते नक्की काय आहे आणि दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण त्या कशा सांगता येतील मूळव्यान <coughs> म्हणजे मांसांकूर गुद भागामध्ये जे मांसाचे hmm. भागा अंकुर वाढलेले असतात hmm. किंवा रुग्ण सांगतो आम्हाला काहीतरी मांस लागतं किंवा गाठ लागते कोडे oh. लागतं तर हे अशा प्रकारचं मांस गुदद्वारातून बाहेर येणं म्हणजे मूळव्यान म्हणजे अर्थात पाईल्स हे पाईल्स आतमधून वाढून वाढून म्हणजे इंटरनल रिंगपासून hmm. ते वाढून येतात आणि ते बाहेर जे हाताला लागतात तेव्हा रुग्ण म्हणतो की आता आम्हाला बाहेर हाताला लागतात आणि हे जे मांसांकूर आहे बऱ्याच दिवसापासून होत राहतात जसं आता आपण म्हटलं की निष्काळजीपणामुळे hmm. लोकांनी लक्ष न दिल्यामुळे हे मांसाकर थोडे असताना लोक लक्ष ना देत नाही कारण कधीतरी रक्त पडतं कधीतरी कि होत नाही कडक होतं तर अशा स्थितीमध्ये लोगनं स्वतःच्या स्वतः औषधं घेतात आणि तोपर्यंत हे मांसाकोर दिवसेंदिवस वाढत जातात hmm. हे वाढत गेल्यानंतर संडासच्या जागेमध्ये आतमध्ये चिरा पडतात आणि जो शौचाचा जो भाग आहे स्थूल जो पार्टिकल आहे तो हार्ड येतो आणि तिकडचा म्युकस मेंबरन कट करतो तो कट केल्यानंतर त्याच्यामध्ये चिरा पडतात फाटलं जातं आणि हे फाटलं गेलं त्याला आपण फिशर म्हणतो ह्या फिशरमध्ये थोडीशी आग होते म्हणून काही डॉ साधारण लोकल डॉक्टरांकडून थोडंसं ट्रीटमेंट तात्पुरती घेतली जाते पण त्या फिशरचं चेकअप न करता औषधं घेत राहतात रुग्ण ह्या फिशरमध्ये स्टूल पार्टिकल्स अडकून त्याच्या आतमधून ट्रॅक तयार होत जातो आणि हा ट्रॅक कधीतरी आपल्याला बटाक्सवरती पुळी स्वरूपात दिसतो नंतर रुग्ण म्हणतो डॉक्टर मला कालच ही पुळी आलेली आहे आता कालच पुळी आली हे असं नसतं त्याचं ओपनिंग आतमधून होत राहतो आतमध्ये ट्रॅक होत राहतो आणि जो तो ट्रॅक आतून निघतो तो गोदद्वाराच्या बाहेर बटाक्सवरती तो, तो बाहेर नि एक प्रकारचा पुळी स्वरूपात दिसून येतो त्याच्यातून रक्तस्राव पोयस्राव येत राहतो याला भगंदर म्हणतात म्हणजे हे फिश तर हा रक्तस्राव पुयसराव येतो पण भगंदराचं वैशिष्ट्य असं आहे की भगंदरामध्ये वेदना कमी होतात खाज जास्त येते रक्तस्राव होतो पुयस्राव होतो आणि हायजीन बिघडतं म्हणजे अस्वच्छ राहतं तो भाग त्याच्यातून जो डिस्चार्ज तो रुग्णाला असह्य होतो आणि तेव्हा मग तो रुग्ण धावत येतो की आता मला हा त्रास झालेला आहे पण जर त्याचा जर डिटेल चेकअप केलं तर आपल्याला उदरद्वाराच्यामध्ये मांसांकोर पण दिसून येतात म्हणजे मुळव्यात आणि भगंदार बहुतेक वेळेला एकत्र येतात आता hmm. हा भगंदार जो प प्रकार आहे तो भगंदराचा जो ट्रॅक आहे तो काही काही वेळेला ज जवळ असेल तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो पण तो ट्रॅक जर खूप उशिरापर्यंत लक्ष न दिल्याने तो बटकच्या म्हणजे आणण्यासपासून तीन चार इंच सहा इंच लांब पसरतो कधी कधी पुरुषांना टेस्टीच oh. तो ट्रॅक बाहेर येतो कधीकधी तो ट्रॅक तिथे लक्ष देणार नाही तर वरती जातो टेस्टीजमध्ये जेव्हा तो पुळी येते तेव्हा केसतोडी म्हणून त्याचं ट्रीटमेंट केली जाते आणि त्यामुळे तो तिथे प भाग पसतो कारण तिथे म टेस्टीज असल्यामुळे तो अजून मर्मस्थान असल्यामुळे त्या मर्मस्थानामध्ये पव्यस्राव रक्तस्राव पोचतो आणि ते इन्फेक्टेड होतं कधी कधी अजून दुर्लक्ष केल्यामुळे ह्या टेस्टीज काढाव्या लागतात रुग्णांना महिलांना तो फिस्टुला वजायनामधून बाहेर येतो आणि वजायनो फिस्टुला चालू होतो टेस्टे टेस्टिस फिश्युला आणि वजनक फिश्युला हे दोन आ, जे आहेत अतिशय त्रासदायक येणारे रुग्णांना खूप त्रासदायक आहे परंतु सुरुवातीला लक्षण न दिल्यामुळे कारण सुरुवातीला लक्षण काही दिसत नाही फक्त पोलिसर असतो जसं कॅन्सरमध्ये प्राथमिक स्टेजमध्ये रुग्णांना वेदना होत नाहीत आणि मग रुग्ण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत तो कॅन्सर पसरतो आणि मग त्याचं थर्ड स्टेजमध्ये गेल्यावर ट्रीटमेंट होत नाही तसंच प्रकारचं हे टेस्टिक्युलर फिशचुल्ला वैजानल फिशचुल्ला हा खूप कॉम्प्लिकेटेड असतो आणि ट्रीटमेंट करायला सोपा नसतो तोच फिशचुल्ला अॅनसमधून पाठीमागच्या बाजूला गेला तर बा, मणक्यामधून तो उघडतो मणक्यामधून उघडल्यानंतर त्याला ता, पायलोनेडल सायनस म्हटलं जातं पायलोनेडल सायनसमध्ये बहुतेक वेळा केसांचे पुंचाच्या पुंजके आढळून येतात म्हणजे पाठीच्या मणक्यावर एक छोटीशी पोळी ते आलेली असते त्याच्यामध्ये पाठीचे केस त्याच्यात वाकडे होऊन आतमध्ये घुसतात त्यामुळे ही जखम वरती भरू शकत नाही त्याच्यामध्ये केस राहिल्यामुळे आपण म्हणतो एक बारीक केस काय करणार आहे पण हा केस तिथल ती एरिया वा पसरवून तिथे जखम जुळून देत नाही आणि त्याच्यातून कंटिन्युअसली पुयसराव येत राहतो तर अशा प्रकारचा फिशुला हा खूप त्रासदायक असतो दिसत नाही तसा पण तो त्रासदायक असतो मूळव्याधीमध्ये लोकांना रक्त दिसतं पण फिशफूलामधलं वेदना नसतात hmm. मूळव्याधीमध्ये रुग्णांना रक्त पडतं आग होते शौचाला कडक होते त्यामुळे तर थोडंफार माहिती पडतं पण पाइल्सची जर सेकंड स्टेज असेल आणि जर दा फिस्टुला झाला तर तो हा खूप त्रासदायक असतो थर्ड स्टेज पाइल्स झाल्यानंतर रुग्ण धावत डॉक्टरकडे येतोच येतो त्यामुळे त्यावा काही टे टेन्शन घ्यायचं काही कारण नसतं मग अशा रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आपण देतो बरं सर तुमच्याकडे जी आत्ता ओझोन ट्रीटमेंट तुम्ही म्हणता म्हणजे ओझोन चिकित्सा तुम्ही या सगळ्यावरती करता मला त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे की क्षारसूत्र ओझोन युक्त म्हणजे नेमक नेमकं काय yes. किंवा त्याचा जो उपयोग आहे या सगळ्या याच्यामध्ये कारण एवढं जर ते क्रिटिकल असेल नेम तर नेमकं कसं ते करता येतं आपल्याला ओझोन म्हणजे आज या वरच्या थरामध्ये जर सापडतं तो ओझोन असतो ऑक्सिजन म्हणजे ओटू जो आपण नेहमी श्वास घेत असतो आणि ओझोन म्हणजे ओथ्री ऑक्सिजनच्या सिलेंडर म्हणून आम्ही एका मशीनच्या थ्रू ती नळी सोडून त्याच्यातून जो बाहेर निघतो ते ओ ऑक्सिजन कन्वर्ट होऊन ओझोन बाहेर येतो हा ओझोन अनेक प्रकारच्या जखमा बऱ्या करण्यासाठी उपयोगी आम्ही वापरतो तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या डायबेटिक फूट आला डायबेटिक उंड्स आल्या हे सांगतो याच्यासाठी की हे जे ऊन भरी भरणं भर भरून येण्याची जी ताकद आहे हे ओझोनमध्ये आहे Okay. ओझोन एक एक प्रकारचं अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं okay. हे याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं hmm. रक्तामध्ये आपण जेव्हा ऑक्सिजन श्वास घेतो तेव्हा रक्ताचं स्फुरण वाढतं उत्साह वाढतो जेव्हा कोंदट वाटावून असेल तेव्हा आपल्याला उत्साह राहत नाही oh, oh. तोच ओझोन हा त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल ओटोच्या जे ओथरी आहे hmm. हा hmm. ओझोन लिक्विड स्वरूपामध्ये आम्ही क्षारसूत्रावरती लावतो क्षारसूत्र हे बऱ्याच काळापासून चालत आलेलं आहे सुश्रोषच्या जमान्यापासून huh. hmm. क्षारसूत्र right. आहे क्षारसूत्रमध्ये सूत्रोजच्या काळामध्ये एकाच दोऱ्यावरती वेगळ्या स्पेशल दोऱ्यावरती मसाले लावून औषध तयार केलं जातं पतंगीचा मांजासारखा huh. पण याच्याऐवजी मी वेगळाच माझं स्वतःचं फॉर्म्युला बनवला आहे सूत्राच्याऐवजी एक प्रकारचा फायबर वापरला जातो आणि त्याच्यावरती मसाला लावून म्हणजे वेगवेगळ्या औषधांचा लेअर लावून त्याच्यावरती आम्ही ओझोनच्या पाण्यामध्ये हे बुडून ते एक मांजासारखा वस्तू बनते oh. नाही याला आपण साधारण सूत्र म्हणजे दोरा म्हणूया oh. हा जे ओझोनयुक्त दोरा त्या याच्यावरती मुळीवादीवरती भगंदरवरती अतिशय उत्कृष्ट काम करतो But... पाहिलं निडल सायनस मी जे आत्ता सांगितलं hmm. hmm. की त्याच्यामध्ये रुग्ण खूप ठिकाणी सर्जरी करून येतात hmm. वेगवेगळ्या सर्जरी करतात त्या फेल होतात कारण सर्जरी म्हणजे जे स्टिचर घातलेले असतात त्याच्यामध्ये एक केस आतमध्ये गुंतला त्या ती जखम ते फेल होते आणि ते परत रिपीट होतं आणि रिपीटेड रिपीटेड करून पेशंट अक्षरशः वैतागलेले असतात hmm. या अशा वैतागलेल्या रुग्णांना ओझोनचं क्षारसूत्र खूपच उपयोगी पडतो म्हणजे hmm. फिशलामध्ये मी आत्ता डायबेटिक स्पोर्ट सांगितलं hmm. तशा hmm. प्रकारे या पायलोनेड सायनसला जर ओझोन डायरेक्ट दिलं hmm. आणि त्याच्याबरोबर ओझोन क्षारसूत्र आपण घातलं तर तो जखम भरून येते कापून येते आणि सगळं पण इन्फेक्शन न राहता ठीक होऊन जाते आपण हे ओझोनचं क्षारसूत्र वापरतो हे नॉर्मल क्षारसूत्रापेक्षा वेगळं असल्यामुळे याच्यामध्ये कोणतंही सेफ्टिक होण्याची भीती नाही याच्यामध्ये कोणतेही रिस्क फॅक्टर नाही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पत्ते पाळायची गरज नाही अशा प्रकारचा ओझोनचा उपयोग आपण क्षारसूत्रामध्ये करून म्हणजे कॉम्बोथेरपी मी हे सुरुवात केली डेव्हलप हेच ओझोनचं क्षारसूत्र मुळात काम करतं कटिंग आणि हेलिंग कापणं आणि भरणं म्हणजे एकाच वेळेला ते जखम कापतं पण आणि भरतं पण कापतं म्हणजे जे अनवॉन्टेड पार्ट आहे hmm. फाईल्सवरती आपण बांधलं मुळव्याधीवरती तर तो मुळव्याधीच्या टोकाशी आपण बांधतो तर वरचा भाग आळू सुकून जातो hmm. आणि हा सुकून मुळव्याधी जो पडतो त्यामुळे त्याला परत रिकरन्स अजिबात होऊ शकत नाही सुकून oh. पडतं त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये रक्ताचा थेंबही जात नाही कापाकापी hmm. नाही कात्री नाही स्टिचेस नाही त्यामुळे रुग्णाला ॲडमिट व्हायची गरज नाही रुग्ण प्रकरण म्हणजे माझ्या ऑपरेशन थेटरमधून चालत घरी जातो याच्यामध्ये तसंच ओ जे फिशचुलाचं जे आहे फिशुलामध्ये फिशुला आपण जे क्षारसूत्र वापरतो हे क्षारसूत्र ओझनचं आपल्याला त्याच्या फिशचुलाच्या डिस्टन्सप्रमाणे काही पाच ते सात दिवसानंतर चेंज करावं लागतं मुळव्या एकदाच वापरलं की मुळव्यात कम्प्लीट सुकून जातं निघून जातं पण फिस्टुलामध्ये त्याच्या डिस्टन्सप्रमाणे आपल्याला हात भगंदरमधला दोरा जुना घातलेला काढून नवीन घालायला लागतो कोणताही अन एसी न देता हे आपलं काम होऊ शकतं याच्यामध्ये बर... कोणत्याही प्रकारचं सुया टोचणं नसतं फक्त जे पहिल्यांदा जेव्हा आपण बिगिनिंग करतो तेव्हा लोकल ॲन दिला जातो नंतर फिस्टुलाच्या वेळेला परत परत एनआयसिसिया द्यायची गरज नाही पडत फक्त दोरा चेंज करायला लागतो जसं हे डायबेटिक फूड तयार क्लिअर करू शकतो तर नुसतं शाळसूत्र वापरून आपल्याला जखम कधी कधी फाटते चिघळते डायबिटीस पेशंट असेल तर त्या डायबिटीसच्या पेशंटमध्ये जखम चिघळायची भीती असते आणि ही जखम चिघळायची प्र भीती असते म्हणूनच ते रिकरन्स होत राहतो जे सर्जरी प्रोसेसमध्ये पण आपल्या ह्या याच्यामुळे क कंप्लीट अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी कटिंग हिलिंग ॲट अ टाईम होतं म्हणजे जे ब्लेडनी आपण कापतो ते नुसतं कापलेलं असतं आणि त्याला आपण स्टेज घालून शिवतो किंवा हल्ले लेझर निघालं आहे लेझरने आपण त्याला नुसतं त्याच्या तेवढा पुरतं थांबवतो पण पुरतं थांबवून ते परत रिकरन्स होणं हा महत्त्वाचा पॉईंट सर्जरीमध्ये आहे तर आपल्या प्रोसेसमध्ये ओझोनच्या सहाय्याने इन्फेक्शन होत नाही कम्प्लीट ठीक होऊन जातं विदाउट एनी पथ्य ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सर मला तर या ठिकाणी तुम्ही खूप वर्ष या क्षेत्रामध्ये आहात काम करता आहात अनेक क्रिटिकल केसेस सुद्धा तुम्ही हँडल केलेल्या आहेत ज्या अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर तुमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या तुम्ही बऱ्या केलेल्या आहेत तर अशी काही उदाहरणं आठवतील किंवा एखादे पेशंट थोडक्यात सांगायचं म्हणजे आयुर्वेदाकडे लोक सगळीकडे थकून मग माझ्याकडे येतात तसा प्रकार आहे म्हणजे आपण हे नंतर करूया म्हणून आधी सर्जरी करायला जातात नंतर सर्जरी करून फिशुलाचे केसेस तर नेहमी परत रिकाणंच होत राहतो त्यामुळे कडून आलेल्या इतर डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेऊन गेलेल्या अशा सगळ्या केसेस गुंतागुंतीच्याच आहेत तर मा सांगायचं म्हटलं तर आपल्याला वेळ पूर्ण नाही परंतु एक आ, दोन मी केसेस सांगतो एक फिशुलाची केस जी त्याला टेस्टीजमधून मा बाहेर पडला टेस्टीजमध्ये त्याने लक्ष दिलं नाही मग नंतर ते कुठेतरी त्याने सर्जरी केली तरीही ते, ते परत रिका झालं टेस्टीजमधून तो इंग्वायन रिजनपर्यंत पोहोचला म्हणजे पोटाच्या वरच्या भागापर्यंत पोचला आणि आतमध्ये मांडीमध्ये त्याच्या ब्रँचेस आल्या थाळीच रिजनमध्ये दाणा म्हणजे एवढा कॉम्प्लिकेटेड होता त्याला जवळजवळ चार ते पाच ब्रँचेस आतमध्ये झाल्या आणि ह्या चार पाच ब्रँचेस सर्जननी हे रिजेक्ट केल्या कारण दोन वेळेला ऑपरेशन झालं तीन वेळा झालं पण आता मांडीपर्यंत सगळं कापणं कोणत्याही सर्जनना शक्य नव्हतं हे सगळ्यात मोठी कॉम्प्लिकेटेड केस आहे तर याच्यामध्ये मी क्षासूत्र घालून ओझोंचं त्याने वेग म्हणजे जवळजवळ सहा ठिकाणी मी दोरे बांधले त्याला सहा ठिकाणी दोरे बांधले आणि त्यांना वेदना तर अतिशय होतात पण सहा ठिकाणी बांधून त्याने जवळजवळ अडीच ते तीन महिन्यामध्ये तो कंप्लीट बरा झाला कारण त्याला दरवेळेला पाच दिवसाने दोरे बदलायला लागायचे मग आज असं आहेत मग पुढच्या आठवड्यात पाच झाले मग चार झाले असं करून करून त्याचा ते कंप्लीट बरं झालं आणि तो आज अक्षरशः देवासारखा मला मानतो ही फिशुलची केस आहे तसंच पायलोनिडल सायनसचा जे येतात केसेस त्या आता खूपच असतात म्हणजे पायलँड्रेड सायनसमध्ये ग्राफ्टिंग करतात स्किन ग्राफ्ट करतात वेगवेगळे कट्स घेऊने करतात तर एक पेशंट माझ्याकडून लंडनच्या इथून एक पेशंट आले होते मुलगी होती तर तिला एक क्षारसूत्रासारखं फक्त प्लॅस्टिक थ्रेड बांधला होता तिला oh. आणि प्लॅस्टिक थ्रेड तिला जवळजवळ तीन ते चार महिने बांधत होते पण त्याच्यातून तो सायनस काय बरं नव्हतं आणि बा म्हणजे त्यांनी क्षारसूत्राचं कॉपी करायचा प्रयत्न केला होता परंतु ते सक्सेस झालं नाही ते फेल झालं नंतर तो ब्रँच अजून त्याच्या वजाण्यामध्ये गेली म्हणजे खालून वरून सगळीकडून तिला तो फिशफ्युला पसरलेला होता आणि तीन ठिकाणी प्लॅस्टिकच्या दोरे बांधून आली तिला पण आपण हे ओझोनचं क्षासूत्र वापरलं आणि ही फिशफ्युलाचे केस काहीही त्रास न देता कुठेही ॲडमिट न करता सलाईनची बाटली न लावता पथ्य न पळण करता बरे झाली त्या नंतर एक प्रोलॅप पायल्सचं मी उदाहरण देतो भरपूर आहेत प्रोलॅब्स पायल्सचं एक मोठा ऑफिसर म्हणजे नाव सांगता येत नाही पण मोठा ऑफिसर पोलिस ऑफिसर होतं okay. तर तो आपल्या माझ्या दवाखान्यामध्ये साधारण दीड वाजता आला ॲक्च्युली ही माझ्या प्रोसेस मी सकाळी करतो hmm. पण हा दीड वाजता ऑफिसर मोठ्या ठाण्यात तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आला त्यांनी सांगितलं हे संपूर्ण अंग प्रलपस आहे तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा दिवस राहावं लागेल आणि त्याला त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचला सी एम साहेबांची मिटिंग होती तर अशा कंडिशनमध्ये दोघं नवरा बायकोच आले मागे पोल्युशनच्या गाड्या होत्याच परंतु मग मा त्यांनी मला सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही कर नाव ऐकलं ना म्हणून आलो त्या माणसाला मी लिटरली पाऊन तासामध्ये संपूर्ण जे बाहेर आलो होतं मूळ त्याचे कंब त्याला हे सूत्रबंधन केलं त्याला तिथे पंधरा वीस मिनटं झोपवलं आणि तो साडेपाचला बरोबर मिटिंग अटेंड करायला गेला हे माझं सगळ्यात मोठं यश आहे की त्याची जर ती मिटिंग चुकली असती तर मोठा खूप प्रॉब्लेम झाले असते नक्की आणि बाहेर तो बसवू शकत नव्हता आणि जाऊ शकत नव्हता आणि ऑपरेशन कोणतं सर्जन करायला तयार नव्हता तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला फक्त आणि सी सीमध्ये दिलं त्यामुळे तो गुंगीत राहिला नाही तो शुद्धीत व्यवस्थित गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एवढं माझी तारीफ केले गाडी पाठवली नंतर घरी माझा व्यवस्थित सत्कार केला नक्कीच हे खूप सारे अनुभव डॉक्टरांच्या गाठीशी आहेत आणि मला अजूनही काही प्रश्न आहेत मनामध्ये त्याची उत्तरं मिळवायची आहेत कारण हा तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला आणि तेवढा चर्चेला न जाणारा अशा पद्धतीचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावरची जी ही माहिती आहे ती खूपच महत्त्वपूर्ण आहे अजूनही काही प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होतो एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा साम संजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भगंदर आणि मूळव्याद या विषयावरती आपण चर्चा करतो आणि डॉक्टर विवेक लोळगे आपल्याला मार्गदर्शन करतायत सर आपण अगदीच कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत पण जाता जाता मला विचारायचं आहे कलासिद्धी हॉस्पिटलबद्दल कारण हे ठाण्यामध्ये कासार वडवलीमध्ये आहे आणि खूप नाव ऐकून आहोत आम्ही या सगळ्या हॉस्पिटलचं तर कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज याच्यामध्ये आहेत आणि आमचे जे प्रेक्षक आत्ता सगळे तुम्हाला पाहत आहेत त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल हॉस्पिटल्स प्रत्येक रोडवर ते प्रत्येक गल्लीमध्ये असतात पण हॉस्पिटल म्हटलं का रुग्णांना जे वाटतं सलाईंच्या बाटल्या ऑक्सिजनच्या सिलेंडर चिकटपट्ट्या ड्रेसमध्ये नर्सेस वगैरे बॉय हे माझ्याकडे काही नाही आहे काही नाही म्हणजे माणसं भरपूर आहेत परंतु हॉस्पिटल क्लायमेट नाही रुग्ण आल्यानंतर त्याला घरगुती वातावरणामध्ये व्यवस्थित राहिला जातं ऑपरेशन थेटर सुसज्ज आहे सगळी इन्स्ट्रुमेंट आणि सगळं उपकरणं आहेत परंतु तिथे क पेशंटला व्हीलचेअर मी ठेवलेली नाही नंतर स्ट्रेचर ठेवलं नाही आहे ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यानंतर काही जणांना लेझर करतात किंवा काही करतात तर त्याच्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून उचलून घेऊन जातात पण माझा पेशंट चालत उतरतो चालत बेडवरती बसतो पंधरा वीस मिनटं बसतो आराम करतो आणि निघून जातो हे फार मोठं वैशिष्ट्य हे कुठेही बघायला मिळणार नाही की तो म्हणजे आयुर्वेदिक जे उपचार गावठीलाच काय म गावातले आहे तशा प्रकारचं स्टेशन नसलेलं हॉस्पिटल हे वैशिष्ट्य आहे कुणालाही सलाईनची बाटली नाही कुणालाही फॉलोअप करायची गरज नाही रुग्ण घरी जाऊन स्वतःचं ड्रेसिंग स्वतः करतो म्हणजे त्यासाठी फॉलोअपला यायला लागत नाही म्हणून माझ्याकडचे जे लांबचे लांबचे पेशंट येतात श्रीलंकेचे येतात दुबईचे येतात हे रुग्ण एकदा ट्रीटमेंट घेतली का परत त्यांना फॉलोअपला मी बोलवत पण नाही अगदी जवळचं असेल त्याला मी फॉलोअपला बोलवतो हे हॉस्पिटलचं वैशिष्ट्य तर रुग्णांना मला एक सल्ला महत्त्वाचा द्यायचा आहे की थोडीशी जरी मनबद्धता झाली आग झाली रक्त पडलं ता ता तर ताबडतोब डॉक्टरला दाखवा स्वतःचे उपाय काही निरंजन फळं खाणं किंवा काही चूर्ण खाणं काही लिक्विड घेणं असे स्वतःचे उपाय स्वतः करू नका याच्यामुळे तुम्हाला तात्पुरतं बरं वाटत असेल परंतु पुढच्या याच्यातून तु तुमचं ते दुखणं वाढत जातं म्हणजे जसं मी सांगितलं मुळव्यात जरी दे लक्ष नाही दिलं बघणार होतं तिथे त्या ठिकाणी कॅन्सर पण होऊ शकतो oh. तर अशा वेळेला रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि रुग्णांकडे डॉक्टरकडे गेल्यानंतर हा डॉक्टर आपल्याला काय करणार आहे हे समजून घेतलं पाहिजे hmm. कारण बऱ्याच वेळेला हे बंगाली लोक किंवा इतर रस्त्यावरचे तंबू ठोकलेले लोक आम्ही धाग्याने इलाज करतो हे वाक्य बोलतात hmm. मग मा रुग्णांना माझं धाग्याचे क्षारसूत्राला ते धागा बोलतात त्यामुळे हे आणि ते एकत्र समजून गोंधळ होतो तसं न करता त्यांनी त्या डॉक्टरची डिग्री बघावी त्याचा प्रश्न विचारावे आणि मग ते खात्री करून घ्यावी आणि मग खरं तर हा भाग सगळ्यात महत्वाचाच आहे की खात्री झाल्याशिवाय आपण कोणाकडून उपचार घेतोय आणि त्यांनी आतापर्यंत काय केलं आणि त्यांची डिग्री काय आहे आणि ते कशा पद्धतीने ट्रीटमेंट करतात या सगळ्याची चौकशी केल्याशिवाय हे होऊ नये हे निश्चितपणानं तुम्हाला सरांकडून मार्गदर्शन हवं असेल त्यांची अपॉइंटमेंट हवी असेल तर तुम्ही निश्चितपणानं आत्ता स्क्रीनवरती एक नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता डॉक्टरांची भेट सुद्धा तुमची निश्चितपणाने होऊ शकेल सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची कुठे जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही